ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। कामोठ्यामध्ये ॲक्च्युली लोकसंख्येच्या मनाने 45 MLD पाण्याची गरज असते आणि आपल्याकडे साधारण 30 ते 35 MLD पाणी पुरवठा केला जातो आणि मेन म्हणजे त्याला एकच पर्याय आहे, ते म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका, जे आपल्याला त्यांची लाईन गेलेली आहे त्याच्यावरून आपण पाणी घेतलेलं आहे, तर त्याच्यामुळं आपल्याला सर्वस्वी त्याच्यावर अवलंबून राहायला लागतं। आता सध्या कामोठ्यामध्ये पाणी साठवणूक जी टाकी आहे ती सेक्टर 8 मध्ये एक आहे आणि ज्यावेळी आमदार प्रशांतदादा ठाकूर सिडकोचे चेअरमन होते त्यावेळी सिडको अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली आणि त्याच्यात आताच्या आपण जिथे उभा आहोत त्याच्यासमोरचा जो प्लॉट आहे तो आपण त्याच्यासाठी सँक्शन करून घेतलेले की ती पाण्याची साठवणूक टाकी दुसरी तयार व्हावी। याचा फायदा असा होईल लोकांना की समजा दोन्ही ठिकाणी पाणी साठवून ठेवलेलं असलं, आता काय होतं एखाद दिवस सिडकोने किंवा नवी मुंबई महानगरपालिकेने एक दिवस पाणी जरी बंद केलं तर पाणी सगळ्या इथल्या लाईन रिकाम्या होतात आणि त्या परत त्यांचं बॅकलॉग भरून काढण्यासाठी कमीत कमी 3-4 दिवस जातात आणि मग तो आठवडाभर पाणी या कामोठे शहरामध्ये नीट पाणी पुरवठा होत नाही, तर त्याला पर्याय म्हणून ही एक जर साठवणूक केंद्र टाकी तयार झाली तर याच्यात पाणी साठवण करता येऊन दोन विभागामध्ये त्याची विभागणी करता येऊ शकते, म्हणजे काही सेक्टर या टाकीवर जोडता येतील तर काही सेक्टर त्या टाकीवर आणि इथून एक नवीन लाईन परत येणार आहे आपल्याला MJPकडनं, ती लाईनसुद्धा याला मला वाटते जोडली तर 10 MLD पाणी याच्यात अजून एक्स्ट्रा येईल आणि मग कामोठ्याचा प्रश्न जो पाण्याचा प्रश्न आहे तो सुटेल असं म्हणा। सगळं झालेलं आहे, त्याचा पाठपुरावा आम्ही करतो आहे। आता मध्ये लॉकडाऊन हाच या सिडकोच्या अधिकाऱ्यांनी कारण सांगितलं, आता कालच मी त्यांच्याशी परत चर्चा केली, त्यांनी सांगितलं की आता सँक्शनला पाठवले ती प्रशासकीय मान्यता वगैरे मिळून या 2-3 महिन्यात ते टेंडर निघेल आणि त्याच्यानंतर काम लवकर एजन्सी फायनल करून काम लवकरच चालू करतील अशी अपेक्षा म्हणून। आता तेच मी तेच सांगितलं की ह्याला कामोठ्याला आपल्याला एकच सप्लाय आहे, त्याला अल्टरनेट सप्लाय आपल्याला नाही, त्याच्यामुळे आता किती पाणी जाते सिडकोचे अधिकारी ते आम्हाला आमच्या समोर सांगतात की आम्ही कुठं खारघरला वगैरे पाणी देत नाही, देत असतील तर ते 100% चुकीचं आहे असं माझं मत आहे। म्हणून आपल्याला एक पर्यायी पाण्यासाठी म्हणजे पाणी साठवण्याची टाकी जर झाली तर हा बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला सुटेल आणि इकडनं एक लाईन जोडली तर कामोठ्याचा पाणी प्रश्न बऱ्यापैकी सुटेल असं माझं मत आहे।